राधानगरी ते फेजिवडे राज्यमार्गाच्या दुरावस्थेबाबत आज राधानगरीतील युवा प्रतिष्ठान आणि राधानगरी सह पंचक्रोशीतील नागरिकांनी हा मार्ग रोखून धरला यामुळे सुमारे दोन तास वाहतूक बंद राहिली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या राज्यमार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे राधानगरी ते फेजिवडे हा रस्ता प्रलंबित राहिल्यानं त्याचा प्रवाशांना त्रास होतोय अनेकदा आंदोलनं करूनही संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं यासंदर्भात काहीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे युवा प्रतिष्ठान आणि राधानगरीसह पंचक्रोशीतील लोकांनी सकाळी दहा वाजता हा राज्यमार्ग रोखून धरला दोन ते अडीच तासानंतर राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मध्यस्थीनंतर तीस ऑगस्ट पूर्वी या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाय अमित पाटील आणि संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं एक नोव्हेंबर पर्यंत रस्ता झाला नाही तर, तर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली या आंदोलनामुळे राज्यमार्गावरील वाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प राहिले होते आंदोलनाच्या ठिकाणी राधनगिरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आंदोलनात कुलदीप पालकर सरपंच फारुक नार्वेकर सुहास निंबाळकर बाळासाहेब कळमकर यांच्यासह फेजिवडे पडळी शिरोली राधानगरी या ठिकाणचे ग्रामस्थ सहभागी झाले होते